लाजा वाटल्या पाहिजेत, अरे तुम्हाला हुकुमशाहीकडे राज्य चाललंय, अख्खा देश हुकुमशाहीच्या ठिकाणी नेऊन ठेवायच्या कामाचा केलाय तुम्ही, करायचं काय, कुणाच्या तोंडाकडे बघायचं, कोणच वाचा फोडत नाहीये. अजून या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 1000 उद्योग हे गुजरातला नेण्याच्या मार्गावरती आहेत आणि ही सगळ्यात मोठी हिंदुत्वाच्या नावावरती खेळली जाणारी खेळी आणि ही सगळ्यात मोठी शाळा आहे. चल प्रोजेक्ट टाक गुजरातला, साल्यांना ती बुधवार पेठ राहिली आता पुण्यामध्ये फक्त, तेवढी ती बुधवार पेठ उचला आणि त्या गुजरातला नेऊन ठेवा. तुम्ही फेकलेल्या तुकड्यांवरती आम्ही जगत नाही, तर आम्ही फेकलेल्या तुकड्यांवरती 36 राज्यातील लोक या महाराष्ट्रामध्ये पोटं भरतायत. की पुन्हा एक प्रकल्प उठला टाटा ग्रुपचा, जो एअरबसचा प्रकल्प होता जो आपल्या विदर्भामध्ये येणार होता, आपल्या विदर्भामध्ये ज्याची गुंतवणूक 22,000 करोड रुपये होती, तो पुन्हा उठला आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो कुठे गेला, गुजरातमध्ये. इथून मागे बरेच प्रकल्प उठले गुजरातमध्ये गेले, प्रत्येक प्रकल्प उठतो गुजरातमध्ये जातो, काही दिवसांनी इथले गडकिल्ले पण उठणार आहेत आणि ते गुजरातमध्ये जाऊन बसणार आहेत, काही दिवसांनी मराठी माणूस उठणार आहे गुजरातमध्ये जाऊन बसणार आहे, काही दिवसांनी इथल्या जमिनी सोडायला लागणार आहेत, जागा सोडायला लागणार आहेत, आपली माती सोडायला लागणार आहे आणि आपल्याला गुजरातमध्ये जाऊन बसायला लागणार आहे. प्रत्येक वेळेस गुजरात गुजरात गुजरात, अरे या गुजरातचा ईट आला आता, आता नको हे गुजरात. राजकारण्यांनी बांगड्या नाही घातल्या तर राजकारण्यांनी साड्या घालायच्या. साल्यांनो चाललंय काय, कोणच काय बोलत नाही, विरोधी पक्षावाले गप बसतात, सरकार गप बसतंय, हे म्हणतात 3 महिन्यापूर्वी यांनी सहाय्य केलं, हे म्हणतात 3 महिन्यानंतर आम्ही आलो, आम्ही नाही सहाय्य केलं, यांनी केलं, ते म्हणतात आम्ही नाही केलं, यांनी केलं, प्रकल्प पाठवतोय कोण, या गोष्टीला फॉर कोण आहे. अरे साल्यांनो राजद्रोह करताय तुम्ही, राष्ट्रद्रोह करताय. आणि या महाराष्ट्रामधले जर आपले उद्योग आणि धंदे जर फक्त गुजरातलाच जात असतील ना, तर मराठी माणसांनो जागे व्हा, नाही तर बांगड्या घालायची वेळ येईन आपल्यावरती. आपल्या राजकारण्यांना साड्या घालून मिरवायची आणि कुठंतरी ब्लाऊज पीस घालून मिरवायची वेळ आलेली आता आपल्यावरती. प्रत्येक प्रकल्प उठतो, अरे म्हणजे चाललंय काय, गुजरातच्या पोरांनी गुजरातची जे तरुण आहे या तरुणांनी मलिदेशी खायचं, तूप रोटी बरोबर खायचं आणि साल्यांना आपल्या पोरांचं काय, मराठी पोरांचं 12 बलुती झाले, 18 पगड जातीची लोक झाले, आपलं काय, झेंडे रावायचे कुठल्या तरी मस्जिदींवरचे जाऊन भोंगे काढायचे, कुठेतरी दिवाळीचा सण साजरे करायचे, कुठेतरी फटाके लावायचे, तुळशीची लग्न लावीत बसायचे आपण. अरे चादरे उचलून आपलं आयुष्य निघून जाणार आहे. मराठी माणसा जागा हो, चला उद्रेक करू, उद्रेक केल्याशिवाय काहीच होणार नाही. कुठल्याच सरकारमधला कुठल्याच पक्षामधला माणूस काहीच बोलणार नाही, 2 दिवस भूक भूक भुकतीने कुत्र्यासारखे आणि नंतर शांत होतील. कारण या राजकारणाला एक सवय लागलेली आहे, घाणेरडी सवय, ही फादर बॉडी संपून टाका. नवतरुणांनी राजकारणामध्ये या आणि राजकारण करा, पोरांची गरज आहे, नवतरुणांची नवतरुणींची गरज आहे. या महाराष्ट्राला भकास करून टाकला आपला महाराष्ट्र, अरे देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालायला लागली. हिंदू हिंदू म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीला प्रत्येक वेळेस वोट केलं, आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती एकत्र आलो, आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहिलो आणि आज हिंदू हिंदू म्हणून जर तुम्ही महाराष्ट्र भकास करणार असाल, या छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य जर तुमच्या नजरेमध्ये सलत असन खुपत असन ना, तर कुठंतरी हे बंद करा. राष्ट्रद्रोह करणारे याच राज्यातले नेते, याच राज्यातले राजकारणी, जर तुम्ही हा राजद्रोह राष्ट्रद्रोह करताय, जर हे राज्य तुम्ही भकास करताना साल्यांना तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. प्रत्येक वेळेस होते काय, प्रकल्प उठतो गुजरातमध्ये जातोय, इतर राज्य नाही येत का? प्रत्येक राज्यामध्ये जर या महाराष्ट्राचा प्रकल्प उचलून तुम्ही टाकला ना, आम्ही काय बोलणार नाही, आम्हाला काय वाटणार नाही. तुम्ही फेकलेल्या तुकड्यांवरती आम्ही जगत नाही, तर आम्ही फेकलेल्या तुकड्यांवरती 36 राज्यातील लोक या महाराष्ट्रामध्ये पोटं भरतायत या मराठी माणसाच्या जीवावरती. आणि आम्ही उद्रेक केला तर प्रत्येक वेळेस आम्ही गप बसायचं. उचल प्रोजेक्ट टाक गुजरातला, साल्यांना ती बुधवार पेठ राहिली आता पुण्यामध्ये फक्त, तेवढी ती बुधवार पेठ उचला आणि त्या गुजरातला नेऊन ठेवा आणि तिथं तुमच्या लोकांची सोय करा. मग रोज रोज येऊ द्या, रोज जाऊ द्या, रोज घ्या तिथं. लाजा वाटल्या पाहिजेत, अरे तुम्हाला हुकुमशाहीकडे राज्य चाललंय, अख्खा देश हुकुमशाहीच्या ठिकाणी नेऊन ठेवायच्या कामाचा केलाय तुम्ही, करायचं काय, कुणाच्या तोंडाकडे बघायचं, कोणच वाचा फोडत नाहीये. साल्यांनो कोण बोलायला लागला तर त्याच्यावरती खोटे केसेस होतात, रस्त्यावरतून उचलला जातो, पोलीस प्रशासन उचलतं, त्याला आतमध्ये टाकला जातो. अरे चाललंय काय, संविधान राहिलंय का नाही या देशामध्ये? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार या देशामध्ये जर तुम्ही आमचा काढून घेत असाल तर मग विशेष संपण्यात येतो. कुठेतरी आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल, कुठेतरी उद्रेक होईल आणि यावेळेस जो उद्रेक होईल ना, हा उद्रेक एवढ्या सहजासहजी शांत होणारा नाहीये. हा उद्रेक कुणाला तरी घेऊन जाईल, कुणाला तरी बसवीन आणि कुणाला तरी कायमचा संपून जाईल. तरुणांनो जागे व्हा, आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागेल. आत्ताशी लिंक बाहेर यायला लागल्यात, कुठले कुठले प्रकल्प गुजरातला चाललेत. अजून या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 1000 उद्योग हे गुजरातला नेण्याच्या मार्गावरती आहेत आणि ही सगळ्यात मोठी हिंदुत्वाच्या नावावरती खेळली जाणारी खेळी आणि ही सगळ्यात मोठी शाळा आहे.